आपण प्रेस कॉन्फरन्स लिंग चला आणि त्या रंगाच्यामधली काय की असं भूमिका जे सांगेल ते आम्ही काँग्रेसबद्दलची भूमिका आता काहीच बोलू शकत नाही. पहलवान जोपर्यंत बाहेर येत नाहीत आणि जर पहलवानना शहर अध्यक्षपद मिळालं आम्ही आनंदाने काम करू. जिल्हाध्यक्ष पहिले तुम्ही शाब्दी नावावर तुम्ही जिल्हाध्यक्ष बनवा, त्याबद्दल आमची काय हरकत नाही. फारुख शाब्दी यांना का बरं डावलण्यात येते जिल्हाध्यक्षपदाने, शहर अध्यक्षपद जे आहे का बरं तुम्ही डावलत आहे. डावलण्याचं म्हणजे कसं, पहलवान हे खूप वर्ष झालं नगरसेवक आहेत, त्यांचं शहरामध्ये खूप मोठं काम आहे एमआयएम पक्षाला वाढवण्यामध्ये. आणण्यापासून ते वाढवण्यापर्यंत आज जे जो वटवृक्ष तयार झालेला आहे तो वटवृक्ष ते रोपटं लावलंय पहलवानने. आणि आज पहलवानच्या जागी अचानकपणे पहलवानची उचलबांगडी करून दुसऱ्याला आणायचं आणि पहलवानला नाकारायचं हा पहलवानवर अन्याय आहे. जर का पहलवानला नाही मिळालं एमआयएमच्या कार्यकर्ते नगरसेवकांची आणि तुमची भूमिका काय पहलवान जो बताएंगे जैसा डिसीजन लेंगे हम वो डिसीजन पे अमल करेंगे. सर्व 9 च्या 9 नगरसेवकांचं पहलवानला पाठिंबा आहे, सबकी साइन है इसपे. हम अभी कादरी साहब को यही निवेदन दे रहे हैं कि हम नगर से पूरे नौ नगर से ये चाहते हैं कि जो जिलाध्यक्ष पद है शादी भाई को दे दो, लेकिन जो शहर अध्यक्ष है वो तौफीक भाई ही रहने दो. कब तक अल्टीमेट आपने दिया है? उसने अभी हमको बता दिया ऊपर. आज या ठिकाणी सोलापूर एआयएमआयएमची निवड घोषित करणार म्हणून असा आम्हाला काल त्यांचा निरोप आला. त्या अनुषंगाने आम्ही सर्व पार्टीचे पूर्ण 9 च्या 9 नगरसेवक व सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होतो. आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे गप्पार कादरी व सोलापूरचे निरीक्षक अनवर सादात हे सोलापुरात आले असता आम्ही त्यांची आत्ता आमची त्यांच्यासोबत बैठक झाली. आमचं म्हणणं हेच आहे, सोलापूरसाठी तौफीक पलाण यांनी अहोरात्र कष्ट केले, सध्याला ते तुरुंगवास भोगत आहे. पक्षासाठी तिने झटले, त्यांच्या स्वतःच्या हिमतीवर 10 नगरसेवक निवडून आणले. अशा व्यक्तीला डावळून तुम्ही अनोखळी नवीन व्यक्तीला तुम्ही बनवत आहे, आमचा त्याला तीव्र विरोध आहे. त्यामुळे सोलापूरचा शहर अध्यक्ष बदलणार आहे म्हणून आम्हाला आता कळालं. आम्ही त्यामुळे आमचे सर्व 9 च्या 9 नगरसेवक सोलापूर शहराचे प्रत्येक सर्व जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी यांनी आता राजीनामा दिलेला आहे. आम्ही शहर अध्यक्ष तौफीक भाई असेल तरच काम करू, अन्यथा सोलापुरात काम करणार नाही.